तर माझ्यासाठी मी छान ताट वाढलेला आहे आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देईल। हे बघा मस्त लिंबू मसाल्यामध्ये आणि अगोदर मी फ्राय प्रॉन्स नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर गार्डनमधून मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि काल तुम्हा सगळ्यांचे खूप छान छान कमेंट्स आले। सगळे म्हणत होते कोमल तू तुझी काळजी घे। हो, मी माझी काळजी घेत आहे, टॅबलेट्स वेळेवर घेत आहे। आणि माझ्यासारख्या भरपूर लोक होते का त्यांनासुद्धा विटॅमिन डीचा त्रास होत होता, तर त्यांनी सांगितलं आम्हीसुद्धा टॅबलेट्स घेत आहोत। आणि अजून भरपूर लोकांचे असेसुद्धा कमेंट्स होते का कोमल आम्हालासुद्धा असे सिम्पटम्स जाणवत आहे। तर मी त्यांना एकच म्हणे, तुम्हीसुद्धा ब्लड चेक करा आणि बघा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होत आहे, कॅल्शियमचा, आयरनचा किंवा विटॅमिन डीचा, तर त्यानुसार तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकता। तर एवढं सांगेन आणि काळजी घ्या, हेल्दी फूड खा आणि डेली एक्सरसाइज करा। तर मनोज ऑफिसला गेलेले आहे सकाळी, त्यांच्यासाठी मी डबा बनवला होता, लाल मसूरची डाळ बनवली होती, भात, चपाती आणि सलाडसुद्धा होतं। आणि परिबेला आहे ना, दोन्ही स्कूलमध्ये गेलेले आहेत। तर तुम्ही काल बघितलंच का मी रोल बनवला होता, तर बेलाला खूप राग आला होता, तर तिचं म्हणणं होतं मला फिश बनव। तर तिला आहे ना, तुम्हाला माहीतच आहे, नॉनव्हेज खूप आवडतं। म परीने एक वर्षापूर्वी जिने नॉनव्हेज सोडून दिलं होतं आणि मनोज तर व्हेजिटेरियन आहे, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे। तर दोन तीन दिवसापूर्वी ना मी प्रॉन्स घेऊन आले होते स्पेशली बेलासाठी। तर मग आज सकाळी स्कूलला जायच्या अगोदरच ती म्हटले माझ्यासाठी तू प्रॉन्स बनव, प्रॉन्स फ्राय बनव आणि माझ्यासाठी मी ग्रेव्ही बनवणार आहे, म्हणजे फ्राय पण असणार आहे आणि ग्रेव्ही पण असणार आहे। पण मी जी ग्रेव्ही बनवते ना प्रॉन्सची, तर ती माझ्या पद्धतीने बनवते, मी काळ्या मसाल्यामध्ये, मला तशीच आवडते। आणि बेलाला प्रॉन्स फ्राय आवडतात, तर मग ती ते खाईन। आणि मी आता ऑलरेडी ना ते क्लीन करायला ठेवलेले आहेत, मला अजून क्लीन करायचे आहेत ते। तर म्हटलं चला ॲटलिस्ट मी व्हिडिओला तरी सुरुवात करते, तर चला आता मी आतमध्ये जाते आणि बोलते तुमच्यासोबत। तर मनोसाठी लाल मसूरची भाजी केलेली आहे आणि परीसाठी सुद्धा करून ठेवली मी, आणि ती खाते तुम्हाला माहीतच आहे। तर इथे मी प्रॉन्स आणून ठेवले होते, हे बघा हे प्रॉन्स आहे। तर मी आता हे छान क्लीन करून ठेवणार, सगळेच क्लीन करून ठेवणार आणि अर्धेना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार, फ्रीजरमध्ये। दोन तीन दिवसानंतर मी हे पूर्ण संपून टाकणार, कारण की जास्त दिवस मी ठेवत नाही म्हणून। तर आता मी ह्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, कारण की फ्रीजरमध्ये ठेवलं होतं मी, दोन तीन दिवस अगोदर आणलं होतं आणि पॅकेटमध्ये छान पॅकिंग असतं ते। तर म्हटलं आता वाजलेले आहे 10:30, तर बेलाला स्कूलला सुद्धा आणायला जायचं आहे मला। तर म्हटलं त्या अगोदर मी काय करते, प्रॉन्स ॲटलिस्ट ना क्लीन करून ठेवते, भात पण झालेला आहे, चपात्या पण झालेल्या आहे सकाळीच, तर प्रॉन्स क्लीन करून ठेवते। आल्याच्या नंतर लगेच मला प्रॉन्स फ्राय करता येईल आणि लगेच ग्रेव्ही बनवता येईल, फक्त ते दोघंच करायचं आहे मला, बाकी काही नाही। तर चला आता पटापटीने मी प्रॉन्स क्लीन करून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा पूर्ण प्रॉन्स क्लीन करून झालेले आहे आणि एवढे सगळे क्लीन करायला मला अर्धा तास लागला आणि दिसत केवढे होते आणि क्लीन केल्याच्या नंतर बघा केवढे केवढे झालेले आहेत। तर मी तुम्हाला सांगितलं मी ना प्रॉन्स फ्राय पण बनवणार आहे, ग्रेव्ही पण बनवणार आहे। तर आता 10 मिनिटानंतर मला जायचं आहे बेलाला आणायला। तर मी काय करते, हे साईडला ठेवते आणि लसूण आणि कोथंबीरीची पेस्ट करून ठेवते लगेचच 5 मिनिटांमध्ये, कारण की जेव्हा आपल्याला प्रॉन्स फ्राय करायचे आहे ना, त्याच्यासाठी मला ही पेस्ट लावायची आहे। बेलाची स्कूल सुटली, आता आम्ही चाललो आहोत घरी, हो ना? हो, तर तिला सांगितलं आम्ही फिश बनवलं, तर खुश आहे मॅडम। तर आता घरी पटकन पोहोचते आणि नंतर बोलते। तर जस्ट घरी आले मी आणि हँडवॉश वगैरे केले, बेलाचं जॅकेट वगैरे ते सगळं जागेवर ठेवून दिलं। अगोदर मी काय करणार आहे, प्रॉन्स फ्राय करून घेणार आहे आणि बेलाला गरम गरम वाढणार आहे, म्हणजे ते ती खाईपर्यंत मग ग्रेव्ही तरी होईल। आणि भात चपाती ऑलरेडी झाले तुम्हाला सांगितले मी। आता जेवढे मला प्रॉन्स फ्राय करायचे आहे ना, तर तेवढे मी घेतलेले आहे आणि जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं साईडला ठेवलेले आहे। आणि मी काय करणार आहे, आता हळद तर टाकलेले आहे प्रॉन्समध्ये, आता मी थोडंसं मीठ ॲड करणार चवीनुसार आणि लेमन स्क्वीज करणार आहे आणि हे छान मिक्स करून घेईल। आणि हे मिक्स करून झाल्याच्या नंतर 5 मिनटं याला मी रेस्ट करायला ठेवणार। तर 5 मिनटं रेस्ट करून झालेलं आहे, इथे मी लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे, ती आता थोडीशी थोडी लावून घेणार मी, जेवढी लागते मला तेवढी। हे बघा याच्याची ना खूप छान टेस्ट येते, आणि फिश फ्राय करायचं असेल ना तेव्हा पण मी अशीच करते, हीच पेस्ट यूज करते। तर पेस्ट चांगली लावून घेतली, आता 10 मिनटं आपण आहे ना रेस्ट करायला ठेवूया।
तोपर्यंत आपल्याला फ्राई करायला तांदूळ आणि रवा लागणार आहे, तो पण मी घेते लगेच साइड बाय साइड। तर पेस्ट लावून झाल्याच्या नंतर मी यामध्ये थोडीशी ना लाल मिरची ऍड केलेली आहे। इथे थोडा रवा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि परत लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। आपल्याला बघा, हे असं मिक्स करून घेते आणि हे पण आहे ना मिक्स करून घेऊ। आणि इथे तवासुद्धा ठेवलेला आहे मी प्रॉन्स फ्राय करायला, बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलं मी। आता काय करायचं आपल्याला, असं करून घेऊ आपण, छान कोटिंग करून घेऊ। सगळीकडे असे लागले पाहिजे। बेला तर वाट बघते, खूप खुश आहे बेला। तर मी करून घेते आणि तव्यावर ठेवते। तर बेला वाट बघते, बेला काय बनवते मम्मा? फिश। कोणाची आवडीची? माझी। तुला आवडते फिश? हां। तुला ग्रेव्ही आवडते का फिश फ्राय आवडते? फिश फ्राय। फिश फ्राय कोणती फिश आहे? प्रॉन्स। तर आता मी पटापट ना छान फ्राय करते, ओके, आणि तुला आणून देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू सांग कसं झालं। कसं म्हणशील? एवढंच बोलशील फक्त? ठीक आहे, मी बनवते आणि मग देते तुला, ओके, मग सांगतो कसं झालं। हा ओके, यमी। तेल ठेवलंय, ठेवूया आपण। आता मी हे सगळे ना करून घेते आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर काय करणार, साईड बाय साईड मग मी काळा मसाला बनवून घेणार। ऍक्च्युली नॉर्मली ना माझ्याकडे ना काळा मसाला केलेला असतो पण तो संपलेला आहे, म्हटलं आता थोडंसंच बनवते पटकन होईल असं, कारण की आता वाजलेले आहे 12, परत स्कूलला सोडायला जायचंय तिला 1:30, परत 1:45 स्कूल असते तिची। बघा छान प्रॉन्स फ्राय होत आहे, ते एका साईडला मी पटकन आता मसाला बनवून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला ते पण दाखवते। छान प्रॉन्स फ्राय झालेले आहे बघा, मस्त एकदम क्रिस्पी। आणि परी पण आता आले आहे तर तिला पण आहे ना त्याची मसूरची डाळ आहे ना गरम करायला ठेवलेली आहे, तिला पण वाढते, बेलाला पण वाढते। पण हे बघा बेलाने ट्राय केलं, बेला कसं झालं? अरे वा, आवडलं तुला? ठीक आहे खा, ओके। बसली ती निवांत तिची वॉटर बॉटल घेऊन, हो ना? ठीक आहे ठीक आहे खा। परी मगाशीच आली आणि परी तर जेवण करते। छान झाली बाबा भाजी, आवडलं तुला? वॉटर बॉटल कुठे गेली बाबा तुझी? वॉटर बॉटल बॅग मध्ये। ठीक आहे मी देते, थांब बस बस उठून। बेलाला तर दिलेला आहे, आता मी मसाला सुद्धा ग्राइंड करून घेतलेला आहे, हा काळा मसाला आहे बघा। आणि इथे काय केलेलं आहे, ग्रेव्ही बनवण्यासाठी हळद मीठ आणि लिंबूने जे मॅरिनेशन केलं होतं ना प्रॉन्सचं मी ग्रेव्ही बनवण्यासाठी, तर ते तेलात त्यांना मी छान परतून घेते अगोदर। प्रॉन्स 3-4 मिनटं छान तेलात परतून घेतलं ना तर थोडेसे ना कसं ते प्रॉन्स शिजतात, मग ते काढून घेऊ। पण नॉर्मल जसं तेल टाकतो तसं तेल टाकायचं, मग हा मसाला फ्राय करायचा, मग घरातला काळा मसाला, परत लाल मिरची पावडर, धने पावडर टाकायची आणि छान तेलात आहे ना तो मसाला परतून घ्यायचा। त्यानंतर हे प्रॉन्स टाकायचे, ते पण 3-4 मिनटं छान परतवायचे आणि त्याच्यानंतर जेवढी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे त्यानुसार मग तुम्ही पाणी ॲड करू शकता, गरम पाणी, नंतर मग मीठ आणि भरपूर कोथिंबीर। तर अशी रेडी झालेली आहे आपली काळ्या मसाल्यातील कोळंबीची भाजी। तर चला आता पटकन बनवून घेते आणि आता वाजलेले आहे 12:30, मलासुद्धा भूक लागलेली आहे आणि फ्राय प्रॉन्स माझ्यासाठी सुद्धा मी ठेवलेले आहेत थोडे। बघू छान मी ताट तयार करेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन। आणि खूप दिवसानंतर मला असं वाटतं मी प्रॉन्स बनवलेले आहेत, लास्ट टाइम मम्मी होते ना तेव्हा प्रॉन्स बनवले होते, पण त्यानंतर 8-9 महिन्यानंतर आत्ता बनवले आणि मला असं वाटतं मी आता हे फिश आणली पाहिजे आणि बनवली पाहिजे। तर चला तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि आते प्रॉन्स मी बेलाला दिलेले आहे खायला, एकदम छान कोटिंग आलेली आहे। तर मी माझ्यासाठी ताट तयार केलेलं आहे आणि आपली काळ्या मसाल्याची भाजी सुद्धा झालेली आहे, तुम्हाला दाखवते आणि मस्त अशी तर्री आली आहे। आणि जर तुम्हाला वेगळी अशी भाजी खावीशी वाटली ना तर अशा काळ्या मसाल्यातली बनवून बघा, खूप मस्त लागते। सेम प्रोसिजर आहे, फक्त एवढं सगळं यामध्ये प्रॉन्स आहे।
तुम्हाला भाजी दाखवते अगोदर. तुम्ही भाजी बघू शकता आणि प्रॉन्स बघू शकता. मला खूप जास्त घट्ट पण नाही आवडत म्हणून अशी मीडियम बनवलेली आहे मी. हे बघा मस्त अशी तर्री आली, त्याला वाढते मी. तर माझ्यासाठी मी छान ताट वाढलेला आहे आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देईल. हे बघा मस्त लिंबू मसाल्यामध्ये. आणि अगोदर मी फ्राय प्रॉन्स ट्राय करणार आहे. एक नंबर फ्राय प्रॉन्स इतके भारी झालेले ना, इतके छान टेस्ट, इतके क्रिस्पी झाले ना, फ्लेवरफुल झाले. आता मी ग्रेव्ही ट्राय करते. एक नंबर. नक्की मला माहिती आहे प्रॉन्स करी ना तुम्ही मालवणी पद्धतीची ट्राय करत असाल किंवा अजून वेगळी कांदा टोमॅटो कट करून बनवत असाल, पण तुम्हाला अशी छान एकदम झणझणीत अशी खायची असेल ना तर काळ्या मसाल्यात तिला नक्की ट्राय करा, खूप भारी लागते. प्रॉन्स पण इतके छान शिजले ना, सोबत कांदा आणि काकडे सुद्धा आहे. हे जेवण मस्त मी एन्जॉय करते आता निवांत बसून आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत. वेळेला सोडून आल्याच्या नंतर मी आता थोडासा आराम करणार आहे. मला जसं जसं वेळ मिळेल ना तर तसं तसं मी आता आरामच करेन आणि नंतर परत तिला स्कूलला घ्यायला जाईन आणि किचनचं पण नंतर आवरणार आहे. तर चला मग मी थोडासा आराम करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि अंधार झालेला आहे, पण 2 दिवसापासून सनी वेदर होतं ना त्यामुळे बघा सोलर लाईट्स लागलेल्या आहेत. मनोज आले 6:30 आणि चहा वगैरे घेतला त्यांनी आणि बेला झोपली. खूप दमून जाते जेव्हा 2 टाइम स्कूल असते तेव्हा. आणि स्वयंपाक तर ऑलरेडी केलेला होता मी माझ्यासाठी, म्हणजे प्रॉन्स करी बनवली होती तर ते आहे तशीच आहे, पण मनोजसाठी मी आता शेवभाजी करणार आहे आणि परीला पण ते आवडते. आणि गरम गरम चपात्या करेल, भात गरम गरम लावलेला आहे. तर मध्येच ट्रॅफिक खूप होते ना तर त्यामुळे ना त्यांना खूप उशीर झाला यायला. आणि जेव्हा तेव्हा काय होतं सगळ्यांचे ना ऑफिसेस सुटतात ना त्यामुळे खूप ट्रॅफिक होऊन जाते. मग म्हटलं चला मग चहा घेतला, थोडं गप्पा मारत बसलो तर म्हटलं चला आपलं जे काम आहे त्या कामाला सुरुवात करूया. आणि आल्याच्या नंतर मग किचनचं वगैरे आवरलं तर चला मग आता शेवभाजी बनवून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. मी किचनमध्ये आले व्हिडिओ एंड करायला, पण बेलाला एवढी सवय झालेली आहे व्हिडिओ एंड करायला, अक्षरशः झोपेतनं उठून आली म्हणून मी किचनमध्ये आले होते, हॉलमध्ये ती झोपली होती. काय गं बेला कशाला आली तू उठून? बघा म्हणजे तिचं असं म्हणणं आहे एंड करायला मी येते ना तर तू एकटीने एंड करायचं नाही. काय गे बेला, तिला खूप राग येतो मी एकटीने एंड केला तर. हो ना बघा तिला लगेच मला वाटलं झोपली म्हणून मी किचन मनोजने सांगितलं तू किचनमध्येच व्हिडिओ एंड करायला कोमल, तू लाईट लावली ना तर दोघी उठून जातील. पण मॅडमने जसं ऐकलं मी आता व्हिडिओ एंड करायला आले जशी बोलली तशी बघा झोपून आली. काय ग तर तुम्ही बघितलं बेलाच्या आवडीचे आज छान प्रॉन्स बनवले आणि तिने पोटभर खाल्ले, तिला खूप आवडले, खुश होती आज ती कारण की काल रागवली होती ती खूप. तर मला आवडतं कधी परीच्या आवडीचं, कधी बेलाच्या आवडीचं, कधी मनोजच्या आवडीचं, कधी माझ्या आवडीचं. हो ना बेला, उद्या आपण आहे ना काहीतरी बनवूया परत. ओके दीदीचं आणि बेलाला जे दीदीला आणि बेलाला जे आवडेल ना ते आपण बनवूया नक्की. ओके तर असाच होता सिम्पल डेली ब्लॉग आणि रेसिपी दाखवलेली आहे. तुम्हाला जर प्रॉन्स आवडत असतील तर नक्की ट्राय करा. मी तर आज खूप जेवण केलं खरं सांगते, खूप भारी वाटलं खूप दिवसानंतर प्रॉन्स खाऊन. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बटन दाबून बाय बाय बाय.